हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 50 सोडून पाहत आहोत। यापूर्वी प्रॉब्लेम सेट 49 आपण पाहिलेला आहे, आज आपण प्रॉब्लेम सेट 50 पाहूया। तर मित्रांनो, आता प्रॉब्लेम सेट 50 मधील क्वेश्चन नंबर 1 काय आहे तो पहिल्यांदा आपल्याला वाचावा लागेल। क्वेश्चन नंबर 1 काय आहे पहा। द लेंथ ऑफ द ईच ऑफ स्क्वेअर इज गिवन बिलो, फाइंड इट्स एरिया। आपल्याला खाली काही स्क्वेअर जो आहे की ज्याच्या सगळ्या साइड सेम असतात, है की नाही, म्हणून त्यातल्या एका साइडचे आपल्याला लेंथ दिलेली आहे। म्हणजे समजा हा क्वेश्चन नंबर 1 आहे, त्याची एक साइड आहे 12, मग त्याच्या सगळ्या साइड कशा असणार आहेत 12 सेंटीमीटर, 12 मीटर्स, है की नाही। आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, एरिया शोधायचा आहे। तर आपल्याला या ठिकाणी साइड दिलेलीच आहे, लेंथ ऑफ साइड। मग आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा, काय लिहायचा आपण फॉर्म्युला, एरिया ऑफ स्क्वेअर। मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ ऑफ साइड मल्टीप्लाय बाय लेंथ ऑफ साइड, बरोबर, म्हणजे बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी, बरोबर। मग आता लेंथ तुम्हाला दिली आहे 12 मल्टीप्लाय बाय 12। आता मित्रांनो, 12 ने 12 ला मल्टीप्लाय केलं तर आंसर येतो 144, बरोबर। मग या ठिकाणी युनिट आहे त्याचं मीटर्स, म्हणून याचं युनिट असणार आहे स्क्वेअर मीटर। एरिया लिहिताना, एरियाचं युनिट लिहिताना मेन जे युनिट आहे त्याच्यापुढे स्क्वेअर जोडायचं, म्हणजे तिथं स्क्वेअर मीटर असं लिहायचं। झालं आपला आन्सर, किती सोपं आहे की नाही। आता पुढे क्वेश्चन नंबर 2, पुढे आपल्याला ले साईडची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे पहा, ती दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर। किती दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर। तर आता पुन्हा आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत, एरिया ऑफ स्क्वेअर। आता प्रत्येक वेळी लेंथ ऑफ साइड मल्टीप्लाय बाय लेंथ ऑफ साइड असं मी लिहित बसणार नाही, या ठिकाणी मी लिहिणार आहे फक्त साइड मल्टीप्लाय बाय साइड। साइड किती आहे 6 सेंटीमीटर, मग लिहिणार मी 6 मल्टीप्लाय बाय 6, 6 6 जा 36, युनिट आहे सेंटीमीटर, पण त्याच्या आधी काय लिहायचं स्क्वेअर, म्हणजे 36 स्क्वेअर सेंटीमीटर। झाला आपला आन्सर। आता पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 3, पहा आता यातील क्वेश्चन नंबर 3 आहे, आपल्याला साइड दिलेली आहे 25 मीटर्स। मग आपण म्हणणार या ठिकाणी एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड मल्टीप्लाय बाय साइड, 25 मल्टीप्लाय बाय 25। आपण जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं मित्रांनो असं 25 मल्टीप्लाय बाय 25, तर किती येतं 25 5 जा 125, कॅरी ओवर 2, 25 2 जा 50, 50 प्लस 12 किती येणार 62, म्हणजे 625 स्क्वेअर या ठिकाणी म्हटलेलं आहे मीटर्स, म्हणजे एम लिहिणार आपण फक्त 625 स्क्वेअर मीटर्स। आता पुढील क्वेश्चन, आपल्याला साइड दिलेली आहे 18 सेंटीमीटर, मग फॉर्म्युला लिहिणार आपण, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड मल्टीप्लाय बाय साइड, बरोबर। मग साइड आहे 18 मल्टीप्लाय बाय 18, 18 ला 18 ने मल्टीप्लाय केलं तर येतं 324, इथं आहे सेंटीमीटर, मग आपण लिहिणार स्क्वेअर सेंटीमीटर। मित्रांनो, हा होता क्वेश्चन नंबर 1, हा असा सोडवायचा होता। आता पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 2, पहा आता थोडासा मोठा आहे पण मस्त आहे, सोपा आहे पहा। इफ द कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर ऑफ प्लॉट ऑफ लँड इज 900 रुपीज, म्हणजे जमिनीच्या 1 स्क्वेअर मीटर तुकड्याची किंमत किती आहे, 900 आहे। फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ अ प्लॉट ऑफ लँड दॅट इज 25 मीटर लॉन्ग अँड 20 मीटर ब्रॉड। लॉन्ग आणि ब्रॉड म्हटले म्हणजे हा काय आहे, रेक्टँग्युलर प्लॉट आहे। मग आपण पहिल्यांदा एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट किंवा एरिया ऑफ प्लॉट काढावा लागणार आहे आपल्याला, पण त्यापूर्वी आपण काय लिहिणार पहिल्यांदा, लेंथ किती आणि ब्रिड किती। लेंथ किती आहे मित्रांनो 25 मीटर, आणि ब्रिड म्हणजे रुंदी किती आहे 20 मीटर, बरोबर। मग आपण म्हणणार एरिया ऑफ रेक्टँग्युलर
प्लॉट। फॉर्म्यूला काय आहे? लेंथ मल्टीप्लाय बाय ब्रिड्थ। बरोबर, आता लेंथ किती आहे? 25, ब्रिड्थ किती आहे? 20, 25 टू जा 50 आणि किती येणार? 500। बरोबर, स्क्वेअर मीटर, कारण की हे सर्व दोन्ही युनिट मीटर मध्ये होते। किती आला त्या प्लॉटचा एरिया? किती आहे? 500 स्क्वेअर मीटर। पण मित्रांनो, आपल्याला त्याची काय काढायची आहे? कॉस्ट काढायची आहे, टोटल कॉस्ट। बरोबर की नाही? मग आपण पहिल्यांदा म्हणणार कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर ऑफ प्लॉट। 1 स्क्वेअर मीटर प्लॉटची किंमत किती? तर मित्रांनो, या ठिकाणी दिलं होतं आपल्याला, किती दिली होती? रुपीज 900। बरोबर, मग आता आपल्याला किती स्क्वेअर मीटर प्लॉटची किंमत काढायची आहे? 500। मग आपण लिहिणार कॉस्ट ऑफ 500 स्क्वेअर मीटर ऑफ प्लॉट। पहा आता, मग आपण काय करणार? एका स्क्वेअर मीटरला 900 होते, तर एकूण स्क्वेअर मीटर किती आहे? 500। त्याचं मल्टिप्लिकेशन करणार, 9 5 45, किती झिरो आहेत शेवटी? 1 2 3 4। शॉर्टकटमध्ये आपण काय केलं? मल्टिप्लिकेशन केलं। मग किती आली त्याची किंमत? 450,000 रुपीज। किती किंमत आहे? 450,000। कशाची? टोटल कॉस्ट आहे ही, कशाची? रेक्टँग्युलर प्लॉट जो आहे त्याची। मग आपण म्हणणार या ठिकाणी द टोटल कॉस्ट ऑफ प्लॉट ऑफ लँड इज रुपीज 450,000। म्हणजे त्याची टोटल कॉस्ट किती असणार आहे? 450,000। अशा पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे। पुढे तर क्वेश्चन नंबर 3 पाहूया। ओके, द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर। म्हणजे एक चौरस आहे, त्याची साइड आहे 4 सेंटीमीटर। द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 8 सेंटीमीटर अँड इट्स विड्थ इज 2 सेंटीमीटर। फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ बोथ फिगर्स। या ठिकाणी दोन फिगर्स आहेत आपल्याला दिलेल्या, एक आहे स्क्वेअर आणि दुसरा आहे रेक्टँगल। स्क्वेअरची साइड दिलेली आहे आपल्याला 4 सेंटीमीटर, म्हणजे त्याच्या सगळ्या साइड्स 4 सेंटीमीटर असणार आहे। आणि रेक्टँगल वेगळा आहे, त्याची लेंथ आहे 8 सेंटीमीटर आणि विड्थ आहे 2 सेंटीमीटर। आणि या दोघांचा सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटर आणि एरिया। मग पहिल्यांदा आपण स्क्वेअरचं घेऊया, मग इथं लिहूया स्क्वेअरचं। पहिल्यांदा घेऊया लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर। किती आहे स्क्वेअरची साइड? 4 सेंटीमीटर। बरोबर, मग त्याचा पहिल्यांदा आपण पेरिमीटर काढूया। पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय फॉर्म्युला? 4 मल्टीप्लाय बाय साइड। बरोबर, मग 4 मल्टीप्लाय बाय साइड किती आहे? 4 4 4 जा 16 सेंटीमीटर। बरोबर, ही झाली पेरिमीटर ऑफ स्क्वेअर। आता काय काढायचं आहे आपल्याला? एरिया ऑफ स्क्वेअर। एरिया ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला तर लिहावा लागणार आहे। काय आहे फॉर्म्युला? साइड मल्टीप्लाय बाय साइड। साइड आहे 4, दुसरी साइड सुद्धा आहे 4 4 4 जा 16। आता इथे एरिया लिहितोय आपण, म्हणून काय लिहिणार आपण युनिट त्याचं? स्क्वेअर सेंटीमीटर। बरोबर, आता पुढील काय करायचं आहे? रेक्टँगलचा विचार करायचा आहे। मग आपण म्हणूया लेंथ ऑफ अ रेक्टँगल काय आहे? रेक्टँगलची लेंथ 8 सेंटीमीटर आणि ब्रिड्थ किती आहे? 2 सेंटीमीटर। बरोबर, मग म्हणूया या ठिकाणी लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 8 सेंटीमीटर अँड ब्रिड्थ ऑफ अ रेक्टँगल किती आहे? ब्रिड्थ 2 सेंटीमीटर। बरोबर, आता काय करायचं आहे? पहिल्यांदा पेरिमीटर शोधूया।
मग म्हणूया फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ रेक्टैंगल काय आहे फॉर्म्युला टू मल्टीप्लाय बाय लेंथ प्लस टू मल्टीप्लाय बाय ब्रेड्थ बरोबर मग टू मल्टीप्लाय बाय लेंथ किती आहे एट प्लस टू मल्टीप्लाय बाय ब्रेड्थ किती आहे टू आता मल्टीप्लिकेशन आहे दोघांचं टू एट जा सिक्सटीन प्लस या दोघांचं मल्टीप्लिकेशन टू टू जा फोर आता सिक्सटीन प्लस फोर किती होणार ट्वेंटी मग त्या रेक्टॅंगलची पेरिमीटर किती आली ट्वेंटी सेंटीमीटर बरोबर आता मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे त्याचा एरिया काढायचा आहे रेक्टॅंगलचा बरोबर मग आपण फॉर्म्युला लिहिणार या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टॅंगल काय आहे फॉर्म्युला लेंथ मल्टीप्लाय बाय ब्रेड्थ लेंथ आहे एट ब्रेड्थ आहे टू किती येणार आहे एट टू जा सिक्सटीन स्क्वेअर सेंटीमीटर असं युनिट लिहिणार तुम्ही त्याचं अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे आता पाहूया क्वेश्चन नंबर फोर मित्रांनो आता क्वेश्चन नंबर फोर पाहूया व्हॉट विल बी द लेबर कॉस्ट ऑफ लेईंग द फ्लोर ऑफ अन असेंब्ली हॉल दॅट इज 16 मीटर लॉंग अँड 12 मीटर वाईड इफ द कॉस्ट ऑफ लेईंग वन स्क्वेअर मीटर इज 80 रुपीज म्हणजे जो असेंब्ली हॉल आहे ना त्या ठिकाणी फरशी बसवायची आहे किंवा त्या ठिकाणची जमीन व्यवस्थित करायची आहे बरोबर तर त्या ठिकाणी लेबर कॉस्ट विचारलेली आहे आपल्याला म्हणजे मजुरी किती लागेल विचारलेला आहे आणि ही मजुरी कशावरून काढायची आहे त्या जो असेंब्ली हॉल आहे त्याची आपल्याला लेंथ दिली आहे 16 मीटर आणि त्याची विड्थ किंवा ब्रेड दिलेली आहे आपल्याला 20 मीटर आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायची आहे त्याची लेबर कॉस्ट म्हणजे काय काढायची आहे आपल्याला मजुरी काढायची आहे आणि मजुरीचा दर वन स्क्वेअर मीटरला म्हणजे एका स्क्वेअर मीटरला 80 रुपीज आहे 80 रुपये आहे बरोबर आता आपण सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण काय करूया लेंथ लिहून घेऊया लेंथ किती आहे 16 मीटर किती आहे 16 मीटर आणि या ठिकाणी ब्रेड सुद्धा लिहूया इथंच ब्रेड किती आहे पहा या ठिकाणी 12 मीटर मग काय काढूया आपण त्याचा एरिया काढूया एरिया ऑफ असेंब्ली हॉल फॉर्म्युला लेंथ मल्टीप्लाय बाय ब्रेड्थ लेंथ आहे 16 ब्रेड्थ आहे 12 मल्टीप्लाय करूया 12 सिक्स जा 72 कॅरी ओवर 7 12 वन जा 12 12 आणि 7 किती होणार 19 होणार 192 स्क्वेअर मीटर हा काय झाला त्याचा एरिया झाला आता आपल्याला काय काढायची आहे त्याची लेबर कॉस्ट काढायची आहे मग या ठिकाणी पहिल्यांदा म्हणूया लेबर कॉस्ट ऑफ वन स्क्वेअर मीटर किती दिले आहे आपल्याला 80 रुपीज इज इक्वल टू रुपीज 80 बरोबर आता आपल्याला किती स्क्वेअर मीटरची लेबर कॉस्ट काढायची आहे 192 मग म्हणूया लेबर कॉस्ट ऑफ 192 स्क्वेअर मीटर मग आपण काय करणार 192ला हे एका स्क्वेअर मीटरचा जो कॉस्ट आहे 80 रुपीज त्याने मल्टीप्लाय करणार बरोबर आणि मग आता मल्टीप्लाय करूया आता 8नेच मल्टीप्लाय करूया किंवा इथं आपण करून बघूया 192 मल्टीप्लाय बाय 80 हे रफ वर्क आहे मित्रांनो ओके 02 जा 0 09 जा 0 01 जा 0 एक्स्ट्रा 0 दिला 82 जा 16 कॅरी ओवर 1 89 जा 72 72 आणि 1 73 कॅरी ओवर 1 81 जा 8 8 आणि 7 15 तर यांचे ॲडिशन 0+0 0 0+6 6 0+3 3 5 1 15,360 रुपीज किती असणार आहे 15,600 रुपीज किती असणार आहे कॉस्ट 15,360 रुपीज मग आपण म्हणू शकतो
कॉस्ट ऑफ लेइंग द फ्लोर ऑफ असेंबली हॉल इज 15,360 रुपीज। आता पुढील क्वेश्चन पाहूया। मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 5 आहे, द पिक्चर अलॉन्ग साइड शोज सम स्क्वेअर्स, म्हणजे या चित्रामध्ये तुम्हाला काही स्क्वेअर्स दिसत आहेत। फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विथ द सेम मेजर्स विल फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर। तर या ठिकाणी तुम्हाला एम्प्टी स्पेस दिसते, पहा बरोबर, तर त्या ठिकाणी किती स्क्वेअर्स बसतील हे तुम्हाला विचारलेलं आहे। तर मित्रांनो, आपण हे ऑब्झर्वेशनने सुद्धा सोडवू शकतो आहे। पहा, ही लाईन जर आपण इथपर्यंत वाढवली, बरोबर, आणि या ठिकाणी या लाईन पुन्हा मोठ्या केल्या, तर आपल्याला समजू शकतं या ठिकाणी या एम्प्टी स्पेसमध्ये किती स्क्वेअर्स बसू शकतात। पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, पुन्हा एकदा पहा, ही लाईन आपण अशी वाढवली आणि या लाईन पुन्हा वाढवली अशा या साईड्स, बरोबर, तर किती स्क्वेअर बसू शकतात आपण लिहू शकतो या ठिकाणी, लिहू शकतो आपण 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे रिकाम्या जागेमध्ये किती स्क्वेअर्स असणार आहेत, 6 स्क्वेअर्स, असं आपण आन्सर लिहू शकतो या ठिकाणी, बरोबर, 6 स्क्वेअर्स असं तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे। आता पुढे क्वेश्चन नंबर 6 पाहूया। पहा, डिवाइड द फिगर अलॉन्ग साइड इन टू 4 पार्ट्स, ही जी आकृती आहे तिचे तुम्हाला किती भाग करायचे आहेत, 4 पार्ट्स करायचे आहेत, 4 भाग करायचे आहेत, कसे करायचे आहेत, इन सच अ वे दॅट द एरिया अँड द शेप ऑफ इच पार्ट इज द सेम। प्रत्येक पार्टचा एरिया आणि शेप म्हणजे आकार सेमच असला पाहिजे, असे काय करायचे तुम्हाला, 4 पार्ट करायचे आहेत। आणि काय म्हटलेलं आहे, कलर द पार्ट्स विथ डिफरंट कलर्स, आणि हे जे पार्ट आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या रंगाने रंगवायचे आहेत। तर मित्रांनो, पहिल्यांदा ही जी फिगर आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सारख्या आकाराचे स्क्वेअर दिसत आहेत आणि या स्क्वेअरचे तुम्हाला 4 पार्ट्स करायचे आहेत। पहिले स्क्वेअर्स किती आहेत ते मोजूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, किती स्क्वेअर्स आहेत, 12, त्याचे किती पार्ट करायचे तुम्हाला, 4, मग 12 आपण 4 ने डिवाइड करूया, 12 चे 4 पार्ट केले तर एका पार्टमध्ये किती स्क्वेअर्स येणार आहेत, 3, बरोबर, 3 स्क्वेअर्स येणार आहेत। मग 3 स्क्वेअर्स येणारे आणि सेम शेप असणारे, पहा मी या ठिकाणी पहा रेड कलरने केलेले आहेत, हे 3 येणार आहेत, हे 3 येणार आहेत, हे 3 येणार आहेत आणि हे 3 येणार आहेत। तुम्ही जर प्रत्येकाचा आकार पाहिला तर असा एल सारखा येणार आहे, एकतर सरळ किंवा एकतर असा उलटा, म्हणून हे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कलर्स पूर्णपणे द्यायचे आहेत त्या बॉक्सला आणि ते रंगवायचं आहे। अशा पद्धतीने हा आपला प्रॅक्टिस सेट 50 होता। त्यानंतर आपण 51 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। थँक्यू।